अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काय ठळक वृत्त। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात मराठा आरक्षण स्थगिती संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आले असून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षणावरील बंदी न उठवल्यास राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मित्रांनो, आपण बघतोय या राज्यामध्ये मराठा समाजाने जवळपास 1992 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई या ठिकाणी लढली गेली। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाच्या विविध संघटनांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्यात यावा, सरसकट ओबीसीत समावेश करण्यात यावा आणि ओबीसींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता या ओबीसीच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे ती तेवढ्याच टक्क्याने वाढवून देण्यात यावी अशा संदर्भात मराठा समाजाने 1992 पासून ही मागणी लावून धरली होती। कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजामध्ये एक क्रांतीचं वादळ उठलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगाला बोध देणारे असे मुकमोर्चे या माध्यमातून निघाले आणि त्यावेळेला पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली। सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सरकार होतं, त्यावेळेला नारायण राणे समितीने मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात मराठ्यांना आरक्षण दिलं। 2014 ज्यावेळेला सरकार शेवटची घटका मोजत होता त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आरक्षण दिलं आणि त्यानंतर 2014 या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि काँग्रेस सरकारने नारायण राणे समितीचा जो अहवाल होता त्या अहवालाने जे आरक्षण दिलेलं होतं ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यावेळेला ते टिकलं नाही। पुनश्च एकदा त्या आरक्षणाची मराठा आरक्षणाची मागणी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी मराठा समाजाला शिक्षण आणि इतर याच्यामध्ये 13 ते 18 टक्क्याची मागणी असताना जवळपास 13% आरक्षण दिलं। मराठा समाजाला ते दिलं गेलेलं आरक्षण होतं, ते स्वतंत्र आरक्षण दिलेलं होतं आणि त्यावेळच्या सरकारने त्याला आव्हान देण्यात आलं। मुंबई हायकोर्टात त्याला आव्हान दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने त्यावेळेला त्या ठिकाणी आपली बाजू मांडून ते आव्हान त्या ठिकाणी आव्हान दिल्यातून नंतर सुद्धा मराठा आरक्षण त्या ठिकाणी कायम राहिलं। परंतु काही याचिकाकर्ते या आरक्षणाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात गेली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सर्व मराठा समाजाच्या संघटना असतील यांना आशा होती की जरूर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा न्याय मिळेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपल्याला न्याय मिळाला, आपल्या आरक्षणाचा जो विषय आहे तो घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला। परंतु असं करीत असताना आजपर्यंत कोणतीही अशी घटना घडली नाही, अशी घटना सुप्रीम कोर्टात घडून त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला स्टे देण्यात आला। नेमकं सुप्रीम कोर्टाने स्टे का दिला हा मराठा समाजासाठी नव्हेच तर अनेक घटनातज्ञ कायदे पंडित या सर्वांनाच हा आश्चर्याचा धक्का होता की घटनापीठाकडे जर मराठा आरक्षण वर्ग केला जात आहे तर मग या आरक्षणाला आता स्टे देण्याची काय गरज। परंतु आपण बघतोय की सुप्रीम कोर्ट कोण चालवत आहे, सुप्रीम कोर्ट एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर चालतंय। त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार, या महाविकास आघाडीच्या सरकारला मराठा समाजाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी वारंवार सूचना दिल्या, मराठा संघटनांनी या संघटनांनी या सर्व या महाविकास आघाडीला बऱ्याच वेळा सूचना दिल्या, बऱ्याच वेळा मार्गदर्शन केलं, परंतु महाविकास आघाडीने सुद्धा
या ठिकाणी हे जे आरक्षण होतं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकायला पाहिजे, त्यासाठी आमच्या मते प्रभावी माजू मांडली नाही। त्यामुळे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचा आणि केंद्रामध्ये बसलेल्या एनडीए भाजपा पुरस्कृत एनडीए सरकारचा, या दोघा सरकारचा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो। आजही मराठा समाजांच्या संघटनांनी अनेक प्रकारची निवेदनं राज्यभर दिलेली आहेत आणि त्या माध्यमातून सरकारला, राज्य सरकार असेल किंवा मराठा याचिकाकर्ते असतील, या सर्वांना बाजू मांडण्यासाठी जे काही लागेल ते सर्व देण्याचा प्रयत्न मराठा संघटनांनी या ठिकाणी केलेला आहे आणि ही बाजू आम्ही प्रभावीपणे मांडणार आहेत आणि निश्चितच सुप्रीम कोर्टातून सुद्धा आम्हाला न्याय मिळणार आहे। फक्त आम्हाला दुःख ह्या गोष्टीचं आहे की याच संदर्भात अनेक राज्यामध्ये आरक्षण देण्यासंदर्भाचे निकाल घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत आणि घटनापीठाकडे ते त्या ज्या पेंडिंग ज्या सुरू आहेत, मग ते तामिळनाडूचं आरक्षण असेल, राजस्थानचं असेल, परंतु त्या कोणत्याही आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी अशा प्रकारचा स्टे दिलेला नाही। मराठा आरक्षण राज्य सरकारने दिलं होतं आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा झालेली होती। तो एक प्रकार आहे ज्या मराठा समाजावरती अन्याय करणारा विषय आहे। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने गणेश पाटील जिल्हा समन्वयक, विजय वराडे, रमेश पाटील, अजय पाटील, सचिन पाटील, किरण पाटील, दिलीप श्रीपद पाटील, प्रल्हाद पाटील, प्रल्हाद बोरसे, अरुण पाटील, यासह संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात आज या ठिकाणी समावेश झाले आहे। पुनश्च आम्ही सरकारला या ठिकाणी संवेदनशील मार्गाने, संवैधानिक मार्गाने या ठिकाणी विनंती करतोय की आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाजाच्या आक्रोशाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासन आणि केंद्र शासनाची असेल। तुमचं केंद्र शासन आणि राज्य शासनात जे काही राजकारण असेल ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, परंतु त्याचा नाहक पडे मराठा समाजाला करू नका, एवढीच आम्ही विनंती या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला करतो। जय जिजाऊ। एक मराठा, एक महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी 16,000 पदांची पोलीस शिपाई पदासाठीची भरती या ठिकाणी केलेली आहे, परंतु त्यानंतर मराठा समाजांच्या संघटनांमध्ये त्यावर आक्षेप घेतला जाऊन आताच ही पोलीस भरती करण्याचं कारण काय आणि मराठा आरक्षणाला स्टे असताना यामध्ये मराठा समाजाच्या युवकांना या ठिकाणी डावललं जाईल, ही हा आक्षेप नोंदवल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आम्ही 10-13% जागा मराठा आरक्षणासंदर्भातल्या बाजूला काढून या ठिकाणी भरती करू असं जरी सांगितलं असलं तरी ही जी भरती प्रक्रिया जर उद्याच चालू झाली आणि मराठा आरक्षणाला स्टे असला तर ते शक्य नाही, कारण भरती जी होईल ती एकाच वेळेला होईल, एकाच आणि एकदा भरती प्रक्रिया चालू झाल्यानंतर ही प्रक्रिया परत होणार नाही। म्हणजे जोपर्यंत मराठा आरक्षण उठत नाही तोपर्यंत ही प्रक्रियाच होऊ शकत नाही। त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा आरक्षणाची वर्षे आहे ते उठत नाही तोपर्यंत ही जी पोलीस भरती आहे ती शासनाने थांबवावी, एवढी आमच्याकडून विनंती आहे। जर तेही आम्हाला न्याय मिळत नसला तर ते कसं काय करायचं ते आम्ही आमच्या मार्गाने नक्की करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।